काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेश सचिव नरेंद्र जिचकार यांची जनआशीर्वाद यात्रा 15 जानेवारीपासून नागपुरात सुरू झाली असून त्यांना मोठ्या संख्येत नागरिकांचा प्रतिसाद मिळू लागला आहे. जवळपास 70% पश्चिम नागपुरातील जनतेशी त्यांनी संवाद साधला असून नागरिकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. बघूया काय म्हणाले ते. संकल्प नवा ध्यास नवा नेतृत्व नवे विश्वास नवा मार्गरत हा हाक तुमची मार्गरत हा हाक तुमची सुसंवाद आवाज नवा साथ तुमची हात तुमचा जनकल्याणाची भावना शुभेच्छा नव वर्षाच्या सुख समृद्धीची प्रार्थना आशीर्वाद यात्रा जन आशीर्वाद. मैं रेखा राजेश्वर काले जय हिंद नगर मानकापुर. अच्छा लगा वैसे वो आए तो बहुत सालों के बाद में आए वो कांग्रेस पार्टी बहुत सालों के बाद में आई है नहीं तो वैसे तो जनता ही पार्टी आती है हमेशा. अभी 10 साल से फिर भी आ रही है वो और देखा जाए तो हम लोग कांग्रेस की छे पहले से नहीं नहीं उन लोग तो नहीं आए डवरे जी आए थे अरुण डवरे जी आए थे आए भी और हाँ आए भी और बहुत काम किए आए बहुत सारा काम किए हमने और वो वैसे देखा जाए तो कांग्रेस पार्टी के थे वो और हम भी उनके साथ में जुड़े हुए थे. 26 तारीख आज का 26वा दिवस है. 15 जानेवारी ला आम्ही सुरू केलं होतं आणि 14 तारखेला जवळपास म्हणजे 15 ला आम्ही म्हटलं होतं की 15 ला समारोप करू पण 14 लाच आम्ही शिवशाहीची मोठी रॅली काढणार आहे आणि ते उद्घाटन आणि रॅली दोन्ही एकत्र होणार नाही म्हणून आम्ही 14 ला मोठी रॅली आम्ही जिंगाबाई टाके इथून काढणार आहे. त्याच्यात खूप साऱ्या झाक्या वगैरे राहतील. मी मंगला लांजेवार बोलत आहे की नरेंद्र जिचकार आमच्याकडे येऊन गेले. त्यांनी म्हटलं की जे शिकलेले उमेदवार तुम्हाला पाहिजे असेल तर मला समर्थन करा तर आम्ही त्यांचं समर्थन करू शकतो. आम्ही शिकलेलंच असल्यामुळे त्यांना समर्थन करण्यास शकतो. नाही आमच्या मी नागपूर शहराच्या वतीने आणि नागपूर शहराच्या दिव्यांग बांधवाच्या वतीने आपला सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मार्फत आपण सांगू शकतो की नरेंद्र भाऊ जिचकार हे आमचे मार्गदर्शक नेते आणि पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांनी जे जन आशीर्वाद यात्रा काढलेली आहे ती एक अद्भुत यात्रा नागपूर शहरामध्ये आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी काढलेली नाही आणि त्यामुळे माझ्यासारखा दिव्यांग बांधव त्यांना जाहीर समर्थन करण्यासाठी आज या नागपूर शहरामध्ये आज या विदर्भामध्ये आणि आज या पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही आलेलो आहे.